नमस्कार, ॲग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज शनिवार म्हणजेच बाजार समित्यांमधील व्यवहारांचा आठवड्याचा शेवटचा दिवस, तर वायद्यांचा शेवटचा दिवस हा शुक्रवार असतो. त्यामुळे या दोन दिवशी वायदे आणि बाजार समित्यांमधील व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार होत असतात. या चढउतारांचाच आढावा आज आपण या शेतमार्केट पॉडकास्टमधून घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस या आपल्या महत्त्वाच्या पिकासह हरभरा, ज्वारी आणि कांद्याच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात आपण सोयाबीनपासून. आंतरराष्ट्रीय बाजारात शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन आणि सोयातेलाच्या वायद्यांमध्ये सुधारणेसह बाजार बंद झाला होता. तर सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम होते. देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी स्थिर आहे. प्रक्रिया प्लांटचे भाव आजही 4,550 ते 4,675 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधली भावपातळी मात्र 4,200 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान कायम होती. सध्या तरी बाजारातील परिस्थिती दरात मोठ्या सुधारण्याच्या बाजूने दिसत नाही असं अभ्यासकांनी सांगितलंय. आता बघूयात कापसाचा बाजार कसा राहिला. वायद्यांमध्ये कापसाच्या भावात मागील आठवडाभरात चढउतार राहिले, तर आठवड्याच्या शेवटी बाजार वाढीसह बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 93.93 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले, तर देशातील वायदेही 63,680 रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. बाजार समित्यांमध्येही दरात आठवडाभर 100 रुपयांपर्यंत चढउतार राहिले, पण सरासरी भाव पातळी 7,400 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान कायम होती. कापसाच्या भावात आणखी काही दिवस तरी चढउतार दिसून येतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आता बघूयात हरभरा बाजारात नेमकं काय घडतंय. हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज आहेत, त्यातच हरभऱ्याला उठाव चांगला मिळतोय, त्यामुळे हरभऱ्याच्या दराला सुद्धा चांगला आधार आहे. बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसते, पण यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो असं व्यापारी सांगतायत. त्यामुळे सध्या हरभऱ्याला 5,400 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. हा भाव आणखी काही दिवस तरी टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आता बघूयात ज्वारीच्या बाजारात नेमकाच काय घडलंय. ज्वारीची बाजारातील आवक वाढल्यानंतर बाजारभाव नरमले आहेत, याचा अनुभव आपल्याला मागील काही आठवड्यांपासून येतच आहे. रब्बी ज्वारीची काढणी झाल्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या सगळ्याच बाजारांमध्ये आवक वाढलेली दिसते. सोलापूर, नगर, जळगाव, लातूर या जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या ज्वारी बाजारात माल जास्त येतोय. त्यामुळे आता भाव पातळी ज्वारीचे वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी 2,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान दिसते. ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय सुरू आहे. कांद्याच्या बाजारातील चढउतार आजही कायम होते. कांदा भावात 100 ते 200 रुपयांचे चढउतार दिसत आहेत. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भाव आज कालच्या तुलनेत काहीसे वाढले आहेत. कांद्याच्या आजचा सरासरी भाव 1,300 ते 1,700 रुपयांच्या दरम्यान होता. हा भाव काल 1,200 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान दिसून आला. म्हणजेच बहुतांशी बाजारांमध्ये या दरम्यान भाव पातळी होती. निर्यातबंदी असेपर्यंत कांदा बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये.